घटस्फोट न झाल्यामुळे लग्न जुळवताना अडथळा येऊ नये। तुम्ही चिंता करू नका, मी मोहनीशी बोलेन सुद्धा आणि त्याला इंडियात जाण्यासाठी लवकरात लवकर तयारही करेन। तुम्ही तुमचं वचन लक्षात ठेवा गुप्ताजी, मी माझं वचन पूर्ण करेन। पुन्हा मला कधीही भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आणि फोनही करू नकोस, समजलं? मिलनानंतर हा विरह, विरहा नंतर हे मिलन, नियम आहे हा जीवनाचा, आल्यानंतर आहे जाण, हे काल चक्र चालत आहे, उगवत आता काय करू? माधुरीला फोन लावतो। हाय आदर्श, कशी आहेस तू? मी ठीक आहे। आज तू ऑफिसला येणार होतास ना, मग आला का नाहीस? मी ऑफिस मध्ये तुझी वाट पाहत आहे। नाही नाही माधुरी, मी ऑफिसला येणार आहे, पण तुला माझं एक काम करावं लागेल, प्लीज। बोल। तू सीमाला फोन कर आणि कोणत्याही अर्जंट कामानिमित्त तिला ऑफिसला बोलावून घे आणि मलाही सांग की ती किती वाजता येणार आहे, ठीक आहे? का, असं कोणतं कारण आहे? ते मी तुला नंतर सांगेन आणि प्लीज तिच्याशी बोलणं झाल्यानंतर मलाही सांग की ती किती वाजता ऑफिसला येणार आहे। प्लीज माझ्यासाठी हे काम कर। ठीक आहे, यू डोंट वरी। तसंही आज ती ऑफिसला येणारच आहे, तिला काही पेपर्स तयार करायचे आहेत, मी तिला फोन करते। थँक्स माधुरी। यू मोस्ट वेलकम, बाय। शेवटी नक्की काय कारण आहे? नाही म्हणजे असं तर नाही ना माझ्या बोलण्याचा काही परिणाम झाला आहे सीमावर आणि ती स्वतःच आदर्श घरी पोहोचली असेल? जर असं झालं असेल तर विषय नक्कीच चवीचा आहे। आता तर या विषयाला अजून गुंतून ठेवलं पाहिजे, पण सीमाकडून नाही, उलट भारतीकडून होत असेल तर? असू शकतं की भारतीला पण कळून चुकलं असेल की आदर्श आता तिच्या हातातून निसटू लागला आहे। पण आदर्श, तू तर सीमाच्या मागे वेडा झाला आहेस, तुला तर भारती आणि सीमा या दोघांपासून सुटका करून घेतली पाहिजे, म्हणजे तू गुप्ताजींच्या मुलीचा होशील, म्हणजे फिल्म पूर्ण होईल। कारण जर या फिल्मचा सेटअप बिघडला तर कदाचित ही फिल्म पूर्ण होणार नाही आणि माझं करिअर बिघडून जाईल,
आणि माझं स्ट्रगल वाढेल जे मी कधीच होऊन देणार नाही. अग तू इतक्या लवकर आलीस, सांगितलं पण नाहीस. मी तर विचार केला होता आज दोघी मैत्रिणी भेटतील, गप्पा होतील. भारती तर तुला आज सोडणारच नाही. हो मम्मी, ती पण हेच करणार होती, पण ती बिझी होती ना म्हणून मी तिच्याशी बोलले आणि निघून आले. अच्छा, चल फ्रेश हो, मी तुझ्यासाठी आज गाजराचा हलवा बनवलाय. बर भारती कशी आहे? ठीक आहे मम्मी, खूप जबाबदाऱ्या घेतल्या आहेत तिने, त्यामुळे ती फार बिझी झाली आहे म्हणून मला भेटायला येऊ शकली नाही. अग आता नवीन विषय कधीपासून सुरू झाला? लोक म्हणतायत की सुनेला घरात अगदी सांभाळून वागवतायत आणि मुलगा आहे की बाहेर काय काय रंग उधळतोय. याच गोष्टीचं तर वाईट वाटतंय. आदर्शला जर हे सगळं करायचं होतं तर भारतीशी लग्न करून या घरात आणायची काय गरज होती त्याला. हो पण हाच प्रश्न तू आदर्शला विचारलास तर जास्त बरं नाही होणार का? या प्रश्नाचं उत्तर त्याच्याजवळ असायला हवं ना. माहित नाही माझ्या या घरात काय चाललंय, कुठली गोष्ट कुठे चालली काही समजत नाहीये मला. आता जर आईना ही गोष्ट कळली ना तर माहित नाही काय चांगलं होईल. आईला या गोष्टीची माहिती व्हायलाच पाहिजे. आदर्शचा मोठा गर्व होता ना तुम्हाला. आदर्श या घराचा सगळ्यात लाडका मुलगा आहे, सगळ्यात चांगला मुलगा आहे आणि या घरात सर्वात वाईट मी आहे, सर्वात खराब माणूस मी आहे. आता कुठे सगळ्यांची डोकी ठिकाणावर आली. आई मला वाटतं तुझं नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. अग मला नाही वाटत की आदर्श असं काही वागेल म्हणून. कालपर्यंत मी सुद्धा हे समजत होते गुटी, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी आदर्शला त्या मुली बरोबर पाहिलंय. पण आई ज्यावेळी ती मुलगी या घरात आली होती मी तिथे होते आणि मला वाटत की ती आणि वहिनी एकमेकींना चांगल्या प्रकारे ओळखतात. अग मला वाटत त्या दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं? एक मैत्रीण असून आपल्याच मैत्रिणीचा संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करते ती. पण जर आपलंच नाणं खोटं असेल तर कोणा दुसऱ्याला दोष का द्यायचा? एक मिनिट, कुठे चाललात तुम्ही? आईंच्या रूम मध्ये याद राखा. आईना जर याविषयी काही सांगाल तर त्यांना धक्का पोचू शकतो आणि त्यांना धक्का पोचवला नाही पाहिजे. ठीक आहे, मी आईला अजिबात सांगणार नाही. पण ही गोष्ट आईपासून कधीपर्यंत लपून राहणार? सीमा बोलायलाच तयार नाहीये भारती, तिला काही ऐकायचंच नाहीये. मला कळतच नाही की मी तिला समजावू कसं. मी पण तिला फोन केला होता पण ती फोन उचलतच नाहीये. आदर्श जर तिने रागात किंवा भावनेच्या भरात ही गोष्ट सगळ्यांना सांगितली तर? त्रास करून घेऊ नकोस. माधुरी सीमाला ऑफिसमध्ये बोलावते आणि मीही ऑफिसला चाललोय. मी सर्व गोष्टी तिला ऑफिसमध्ये समजावून सांगेन. ठीक आहे? हो हे ठीक आहे, मी पण येते तुझ्या बरोबर. नाही भारती, तुला यायची गरज नाहीये, मी तिला समजावेन. पण सीमा बरोबर माझं बोलणं करून दे. मी असा कधीच विचार केला नव्हता की सीमा आणि माझ्या मैत्रीत कधी असा एखादा क्षण. डोंट वरी, ही वस्तुस्थिती तर मी तिला सांगेनच, पण आईचा जो माझ्याविषयी गैरसमज झाला आहे त्याचं काय? आईने तर मला एकदमच चुकीचं ठरवलं. आता सत्य परिस्थिती कशी आणि कधी समोर आणायची हा निर्णय तर तुलाच घ्यावा लागेल आदर्श. जर यावेळी मम्मी तुला चुकीचं समजत असतील तर त्याने काहीच फरक पडत नाही, कारण तू एक मुलगा आहेस आदर्श. पण माझा विचार कर, जर माझ्या मम्मी पप्पांना या गोष्टीची माहिती कळली तर माझ्या आयुष्यात एक वादळच उठेल, कारण मी एक मुलगी आहे आणि मला 100 गोष्टींचा विचार करावा लागतो, प्रत्येक क्षणाला केअरफुल राहावं लागतं. मी पाहतो भारती काय करता येईल ते. अच्छा आता मी निघतो, नाहीतर असं व्हायचं की मी ऑफिसला पोहोचण्यापूर्वी सीमा तिथून निघून जायची. मी निघतो. हा हे परमेश्वरा, सीमा आणि माझ्यातले सगळे गैरसमज दूर कर. अगं सीमा आलीस तू? माधुरी
एवढी अशी काय अर्जन्सी होती? अचानक तुम्ही मला ऑफिस मध्ये आला सांगितलं. मी विचार केला की आज रायटर कडून स्टोरी ऐकून घेऊ, कळू तरी द्यात की स्टोरी कुठपर्यंत पोहोचली आहे. माधुरी, स्टोरी तर मी कधी ऐकू शकते, ते आज मला जरा काही काम आहे. काय झालंय सीमा, तू थोडी अपसेट वाटते? नाही, काही नाही. काहीतरी झालंय. काल तू जितकी खुश दिसत होतीस, आज तू तितकीच अपसेट दिसतेस. नाराज झाली असशील तर स्टोरी ऐकण्याची पण गरज नाही. काही तुझा आदर्श बरोबर काही खटकलाय का? प्लीज माधुरी, माझ्या समोर त्याचं नाव सुद्धा घेऊ नका. काय झालं सीमा? आधी गुप्ता सर नाराज होते आदर्शवर, आणि आता तू सुद्धा? प्लीज यास्मिन, मला आदर्शाच्या बाबतीत काहीही बोलायचं नाही. असं पण कधी होऊ शकतं का? कालपर्यंत आदर्श तुझा जवळचा लाडका, माहित नाही अजून काय काय होता, आणि आज तू त्याच्याविषयी बोलायला पण तयार नाहीस. कालची गोष्ट विसरून जा माधुरी. सीमा, तुझं मन दुखवावं असं मला नव्हतं वाटत. जर माझ्या बोलण्याने तुला वाईट वाटलं असेल तर आय एम व्हेरी सॉरी. मी सरांना स्क्रिप्ट देऊन येते. सांग सीमा, काय झालंय ते? सीमा, मी तुला काहीतरी सांगणार आहे. खर तर मी तुझी वेलविशर आहे. मला माहिती आहे माधुरी, मला आदर्शा बाबतीत तुला काहीतरी सांगायचं आहे. तू आदर्शवर प्रेम नक्कीच करतेस, पण कदाचित त्याच्याबद्दल तुला बरंच काही माहित नाही. अच्छा, याचा अर्थ आहे की म्हणूनच तुम्ही मला आदर्शच्या घरी जाण्याचा सल्ला दिला? हो, म्हणजे तुला आदर्शची खरी परिस्थिती माहीत होईल. आदर्श विवाहित आहे. हो, खरं काय ते मला माहिती आहे. काय तू आदर्शच्या घरी गेली होतीस? हो, चुकून मी त्याच्या घरी पोहोचले, आणि खरं काय ते मी माझ्या डोळ्यांनी पाहून आले. पण सीमा, आदर्श मनाने वाईट नाही. कदाचित तो आपल्या पत्नीपासून समाधानी नसेल. तुला आदर्शला एक वेळ हे विचारलं पाहिजे की तुला मिळवण्यासाठी तो आपल्या पत्नीला सोडू शकतो का? मुळीच नाही, कारण मला नकोय की आदर्शने असं करून मला स्वीकारावं. हे बघ सीमा, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तुला एक वेळ आदर्श बरोबर बोललंच पाहिजे. जरा कळू तर दे, तो तुझ्यावर किती प्रेम करतो. आणि जर तुला हे वाटतंय की तुझ्याबरोबर धोका झालाय, तर तू त्याच्या मार्गातून बाजूला व्हायला नाही पाहिजे. उलट तुला आदर्श बरोबर तसंच वागायला पाहिजे जसं तो तुझ्या बरोबर वागलाय. मला समजून सांगितल्याबद्दल आभारी माधुरी, पण मी माझे निर्णय स्वतःच घेत असते. मला माहित आहे सीमा, पण आदर्श तुझ्या आयुष्यात आला, तो तुझ्या भावनांशी खेळला, आणि तू त्याला असं सोडून देणार आहेस? तुम्ही हे सांगायला मला ऑफिसमध्ये बोलवलंय का? मी नाही बोलावलं, तुझ्या आदर्शने मला तुला इथे बोलवायला सांगितलंय. हा काय, आदर्श पण आला. सीमा, माधुरी मी निघते आता. एक मिनिट सीमा, माझा हा सोड आदर्श. सीमा, सीमा, तू जे समजतेस तसं काहीच नाहीये. एक वेळ माझं म्हणणं तरी ऐक, नंतर तुला जे बोलायचं ते तू बोल. तुला काय वाटतं, अजूनही काही सांगायचं आणि ऐकायचं बाकी आहे? तुला बरंच काही सांगायचंय मला सीमा. माझ्या प्रेमामध्ये काहीच खोटेपणा नाही. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, आणि मी माझ्या प्रेमाचं कर्तव्य कसंही पार पाडेन. मी तुला जे वचन दिलं होतं ते सर्व सुख मी तुला देईन सीमा. काहीतरी बोलू नको, सोड माझा हात. आणि आजच्या नंतर परत माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. जेव्हा वेळ प्रीतीची ये एक बाण टोचून बदलून गेली दिशा परीक्षा.
परीक्षा परीक्षा। भारतीला कदाचित आता कुठल्याच गोष्टीची पर्वा नाहीये। काय करू मी? ही गोष्ट मी लपवून ठेवली पाहिजे का भारतीबद्दल अंकल आंटीला सांगायला पाहिजे? अंकल नमस्कार। नमस्कार बाळा, खुश रहा। तुझ्या पप्पांबरोबर चर्चा झाली आहे माझी। त्यांनी मला सांगितलंय की तू एक वेळ परत नव्याने आपलं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलायस। खूप आनंद झाला हे ऐकून। हो अंकल। बेटा, मी मोहनीशला बोलवलंय। बाळा, मी मोहनीशशी बोलून त्याला लवकरात लवकर इंडियात जाण्यासाठी तयार करेन। आणि आम्ही विचार करतो की आम्ही सुद्धा इंडियात येतो, हो ना? हो अंकल। घे तुझ्या आंटी बरोबर बोल। हॅलो सीमा बाळा, आम्ही लवकरच इंडियात येत आहोत। आंटी, ही तर खूपच छान गोष्ट आहे। बाळा, तू भारतीला भेटायला गेली होतीस ना? कशी आहे ती आंटी? मला भारतीबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं। हो खरं तर आंटी, बोल बाळा। आंटी, मी तुम्हाला हे सांगणार होते की जेव्हा मी भारतीच्या घरी गेले होते। काय झालं सीमा, तू गप्प का झालीस? हॅलो, काय झालं? तुझ्या मोबाईल बंद करण्यामुळे खरी परिस्थिती लपणार नाहीये भारती। का आलीस तू इथे? मी तुझ्याशी बोलायला आली आहे सीमा। मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये। निघून जा इथून तू भारती। जिच्या मनात आपल्या माणसांच्या दुःखाची किंमत नाही, जी आपल्या माणसांनाच धोका देते, मला तिच्याशी काहीच बोलायचं नाही। जा तू इथून। सीमा, मला माहितीये, तुझ्या मनाला खूप मोठी ठेस लागली आहे। ठेस? मला कोणतीही ठेस नाही लागली आहे भारती, आणि मला सहानुभूती दाखवण्याची काहीच गरज नाहीये। मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये। जा तू इथून। निघून जाईन सीमा, बस फक्त एकदा माझं म्हणणं तरी आहे। खरं खोटं जाणून घे, मग तुला कळेलच की तुझा किती मोठा गैरसमज झालाय। गैरसमज म्हणून अशी कोणती गोष्ट शिल्लक आहे भारती? जे काय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, तू सांगतेस की तो तुझा नाईलाज होता? जर नाईलाजच होता, पण केला तर तू धोकासच ना भारती। आपल्या आई वडिलांबरोबर लाज वाटली पाहिजे तुला भारती, लाज वाटली पाहिजे। तुझ्या मनात एकदा सुद्धा विचार नाही आला का ग भारती, कि जेव्हा हे सगळं सत्य तुझ्या मम्मी पप्पांच्या कानावर पडेल तेव्हा त्यांना काय वाटेल? तू एकदा सुद्धा विचार नाही केलास सीमा। हेच तर मी तुला सांगायला आले की जे तू खरं समजून बसलीस ते खरं नाहीये। जे तू तुझ्या डोळ्यांनी पाहून आलीस तो तुझ्या डोळ्यांना झालेला धोका आहे। मग आता तू या गोष्टीला धोका म्हणून सिद्ध करायला आलीस, हो ना? सिद्ध करायला नाही सीमा, मी तुला खरं काय ते सांगायला आले। आता मी तुला कसं सांगू? मी जेव्हा इंडियात आले तेव्हा मी या खोट्याच्या दलदलीत फसत गेले। एक खोट लपवण्यासाठी 100 वेळा खोट, आणि आता मी या भोवऱ्यात अशी काही अडकले की मला बाहेरच येता येत नाहीये। मला काहीच समजत नाहीये की आता मी काय करू। मी तर विचारही केला नव्हता की माझी मैत्रीण मला भेटायला आली आणि तिचा असा वाईटपणे अपमान झाला, आणि मी काहीच करू शकले नाही, बस उभी राहून पाहत राहिले। तुला माहितीये त्यावेळी माझं मन मला किती खात होत, पण माझा नाईलाज होता सीमा, कारण
कारण मम्मींच्या नजरेत मी त्यांची सून आहे, आदर्शची पत्नी. आणि तुला आणि आदर्शला एकत्र पाहिलं होतं त्यांनी, तेव्हा ती तुम्हा दोघांना चुकीचं समजली. म्हणजे सत्य हे आहे की तू आदर्शची पत्नी नाहीयेस, तू फक्त पत्नी होण्याचं नाटक करतीयस. हो सीमा, आपल्या सगळ्यांमध्ये चुकीचं कोणीच नाहीये. परिस्थितीने आपण सगळ्यांना एकमेकांच्या समोर चुकीचं सिद्ध केलंय. आणि आदर्शने तुला कुठचाच धोका नाही दिलाय. तो विवाहित नाहीये. आणि खरं सांगू का, तुझ्यावर खूप प्रेम करतोय तो, त्याने मला सांगितलं. आणि तू मम्मीच्या नजरेत वाईट झालीस, कारण मम्मीना खरं काय ते माहीत नाहीये. मी आणि आदर्श तुझ्या समोर वाईट ठरलो, कारण तुला खरी परिस्थिती माहीत नव्हती. परंतु सीमा, आता तर तुला सगळं खरं कळलंय ना. आज माझा गैरसमज झालाय भारती, उद्या कोणाचाही हा गैरसमज होऊ शकतो. जरा विचार कर, जर तुझ्या आई वडिलांनी तुला सुवासिनीच्या वेशात पाहिलं तर त्यांना किती मोठी ठेच लागेल. आई, आता आदर्शच्या मनात काय विचार चाललेत हे तर आदर्शची आईच सांगू शकते ना. गीता, जरा आईला सांग आदर्शच्या मनात काय काय चाललंय ते. सांग सांग, सांगते हो. अशी कोणतीच गोष्ट नाही आई. आई, मी काय बोलत होतो, ही भारती आणि आदर्शच्या लग्नाच्या बाबतीत जरा आपण विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. त्याचं काय आहे ना, कधी कधी फार घाई गडबडीत केलेलं काम फार खराब होऊ शकतं ना. अग आई, आता सर्वांची खरी परिस्थिती आणि सर्वांचे खरे चेहरे समोर येतच आहेत, तर थोडी वाट पाहिली पाहिजे ना.